सर्वसामान्यांचे प्रश्न आपलेच आहेत याची जाणीव ठेवून लोकहिताची कामे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला दिवसेंदिवस अधिक पसंती मिळते आहे। त्यामुळे विविध पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओढा सातत्याने वाढतच आहे। त्या पार्श्वभूमीवर मनसेचे कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण, महाराष्ट्र मल्याळी फेडरेशनचे प्रदेश चेअरमन के एन ज्योतिद्रनन तसेच राजू रोडवेजचे राजेश शर्मा यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, रामदास शेवाळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, कळंबोली भाजपचे अध्यक्ष रविनाथ पाटील, राजू बनकर, आशिष कडू, विलास किते, अझर शेख, केशव घरत आदी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळंबोली शहर अध्यक्ष राहुल शिरीष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली शहर उपाध्यक्ष संदीप अग्रवाल, विभाग अध्यक्ष रावसाहेब शिंदे, दिलीप शिंदे आदींनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मल्याळी फेडरेशनचे प्रदेश चेअरमन के एन ज्योतिंद्रनन त्यांच्या नेतृत्वाखाली मल्याळी फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष कुरियान झाकारिया, अय्यप्पा समाज पनवेल अध्यक्ष विजयचंद्रन, उपाध्यक्ष विजय कुमार, एसएनडीपी पनवेल विभाग अध्यक्ष प्रसाद, अय्यप्पा समाज कळंबोली अध्यक्ष पप्पनाबन पट्टानी, मणिकानलन नायर, दिलीप नायर, केजीएम नायर आदी भाजपमध्ये दाखल झाले। तर राजू रोडवेजचे राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली के एन शर्मा, डीपी कलवानिय, अनुराग शर्मा, काबुल सिंग, अनिश खान, योगेश गायकवाड, इस्माईल मुल्ला, आलिया मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे।